तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमचे डिगोतमध्ये स्वागत करतो. आज आपण लेन्सेसचा नेक्स्ट पार्ट बघणार आहे आणि आजचा पार्ट खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की इन टुडेज पार्ट वी आर गोइंग टू सी ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ अ ह्युमन आय. म्हणजे आज आपण ह्युमन आय काय आहे ते बघणार आहे, ड्रिमॅटिकल रिप्रेझेंटेशन एक्सप्लेन करणार आहे आणि त्याचं वर्किंग कसं आहे, कसं आपले जे डोळे म्हणजेच ह्युमन आय कसे वर्क करतात हे सुद्धा सांगणार आहे. आज के पार्ट में हम लोग ह्युमन आय देखेंगे, उसका ड्रामेटिकल रिप्रेजेंटेशन भी है और उसका एक्सप्लेनेशन मतलब उसको वर्किंग भी मैं आपको अच्छी तरीके से एक्सप्लेन करने वाला. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिले तुम्हाला डायग्राम दिसत असेल, ठीक आहे, लेट्स स्टार्ट विथ दी कॉर्निया, ठीक आहे. तर हा तुमचा ह्युमन आयचा स्ट्रक्चर आहे, दिस इज बेसिकली स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय, ठीक आहे. सो देअर इज अन आउटर लेअर इन द ह्युमन आय विच इज कॉल्ड एज कॉर्निया, ठीक आहे. एक थिन मेम्ब्रेन असते बाहेरच्या लेअरला ज्याला आपण कॉर्निया म्हणतो. ही जी लेअर आहे ही लेअर तुमची कॉर्निया आहे, ठीक आहे. नाव लाईट एंटर्स इन दी आय थ्रू कॉर्निया, लाईट जी आहे ती डोळ्यात एंटर करते या कॉर्निया थ्रू आणि मॅक्सिमम अमाऊंट ऑफ लाईट इज रिफ्रॅक्टेड इन साईड दी कॉर्निया. म्हणजे जास्तीत जास्त अमाऊंट ऑफ लाईट जी आहे ती कॉर्नियाच्या आत रिफ्रॅक्ट होते. काय होते? रिफ्रॅक्ट होते, म्हणजे लाईटचं रिफ्रॅक्शन होतो, जास्तीत जास्त लाईटचं रिफ्रॅक्शन होतो या कॉर्नियामध्ये. कॉर्निया में बहुत ज़्यादा लाइट का मैक्सिमम अमाउंट ऑफ लाइट का रिफ्रैक्शन होता है. कॉर्निया समझ में आया, ठीक है. नाउ जस्ट बिहाइंड द कॉर्निया देर इज अ डार्क एंड फ्लैशी स्क्रीन विच इज नोन एज आयरिस, ठीक है. कॉर्नियाच्या जस्ट माग इथं मी डॉट 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 केलेलं आहे. हे जे रिजन आहे, जे डॉटेड रिजन आहे, हा एक डार्क आणि फ्लैशी स्क्रीन आहे, ज्याला आपण काय म्हणणार आहे, आयरिस. काय म्हणणार आहे? आयरिस. हा आयरिस काय करतो, ठीक आहे, हा आयरिस वेगवेगळ्या कलरचा असतो वेगवेगळ्या जणांमध्ये, ठीक आहे. युजली इंडियन्समध्ये ब्लॅक कलर असतो, बट काही जण असतात ज्यांचे कलर चेंज होत असतात, ठीक आहे. बाहेरच्या देशातले जे लोक असतात त्यांचे आयरिसचे कलर वेगवेगळे असतात, ठीक आहे. नॉट द सेंटर ऑफ द आयरिस देर इज अ होल विच चेंजेस इट्स डायमीटर. सबसे पहले आपको आयरिस समझ में आया, आयरिस है डार्क कलर का, डार्क और फ्लैशी होता है. अब आयरिस का जो कलर है वो चेंज होता रहता है. इंडियंस का कुछ अलग है और इंडियंस में भी किसी का ब्राउन है किसी का ब्लैक है, बाहर के कंट्रीज के लोगों का कुछ अलग है, ठीक है. अब ये जो आयरिस है इसके एकदम सेंटर में एक छोटा सा होल है जिसका डायमीटर कम ज़्यादा होता रहता है, मतलब चेंज होता रहता है, ठीक है. एंड दैट होल इज नोन एज प्यूपिल, दैट होल इज नोन एज प्यूपिल. मी तो डार्क एक छोटीसी ब्लैक लेयर काढली असेल तो होल आहे, दैट इज नोन एज प्यूपिल. काय म्हणणार आहे आपण त्याला? प्यूपिल. आता प्यूपिलचं काय काम आहे? बेसिकली प्यूपिलचे डायमीटर का चेंज होती ते सांगतो. प्यूपिलचे डायमीटर चेंज होणार आहे, कधी छोटी होती कधी मोठी होती. का होती मी तुम्हाला सांगतो. तर बेसिकली दी प्यूपिल कंट्रोल्स दी अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग इन दी आय. प्यूपिल काय करतो? जी काय लाईट येत आहे, ठीक आहे, त्या लाईटला किती अमाऊंट ऑफ लाईट डोळ्यात यायला पाहिजे ह्याला ती कंट्रोल करत असते. कोण कंट्रोल करते? प्यूपिल. प्यूपिल काय करतात? जो लाईट अमाऊंट ऑफ लाईट हमारे आंख में आ रही है वो कितनी आनी चाहिए कितनी नहीं आनी चाहिए ये कौन कंट्रोल करता है? हमारा प्यूपिल कंट्रोल करता है. कैसे कंट्रोल करते हैं? तो बेसिकली मैं बोलता हूँ दो केसेस है, ठीक है. व्हेन द लाइट फॉलिंग ऑन आवर आई इज ब्राइट द डायमीटर ऑफ प्यूपिल विल बिकम स्मॉल. कम हो जाएगा डायमीटर. क्यों कम हो जाएगा? क्योंकि जब बहुत ब्राइट लाइट आती है तो हमारा आंख सेंसिटिव उतना लाइट झेल नहीं पाता है. तो प्यूपिल मतलब गेट समझे, ठीक है. तो गेट बंद कर देगा, थोड़ा सा छोटा कर देगा, मतलब कम अमाउंट ऑफ लाइट आंख में आएगी. कळलं तुम्हाला? प्यूपिल एक गेट सारखं ऍक्ट करतो. जेव्हा खूप जास्त अमाऊंट ऑफ लाईट डोळ्यात येते मग प्यूपिलचं डायमीटर छोटा होऊन जातो. तो छोटा झाल्यावर काय करतो? कमी लाईट आतमध्ये घेतो, ठीक आहे. ऑन दी अदर हँड दुसऱ्या केसमध्ये काय होणार आहे? जेव्हा लाईट खूप कमी आहे, व्हेन द लाईट फॉलिंग ऑन आय इज डिम, देन द डायमीटर ऑफ द प्यूपिल इन्क्रीजेस. म्हणजे जी लाईट आपल्या डोळ्यावर पडणार आहे ती डिम आहे किंवा कमी आहे, मग मात्र आपल्या प्यूपिलचा जो डायमीटर असतो तो मोठा होतो. का मोठा होतो? कारण की त्याला माहिती आहे आता लाईट डोळ्यात पडणारी खूप कमी आहे, म्हणजे मी माझा डायमीटर मोठा करतो आणि जास्तीत जास्त जी लाईट आहे ती आत घेतो. अब प्यूपिल का डायमीटर क्यों बढ़ाने वाला है? क्योंकि उसको मालूम है अब जो लाइट एंटर हो रहा है वो बहुत कम क्वांटिटी में. अब मैं क्या करूंगा? डायमीटर को बड़ा करूंगा और ज्यादा से ज्यादा अमाउंट ऑफ लाइट को अंदर ले लूंगा. कर लो तुम्हारा प्यूपिल एंड दिस वर्किंग. ओके, जस्ट बिहाइंड प्यूपिल देर इज अ क्रिस्टलाइन लेंस विच इज डबल कॉन्वेक्स लेंस. परत एकदा ऐका, जस्ट बिहाइंड द प्यूपिल, प्यूपिलचे जस्ट माग एक क्रिस्टलाइन लेंस आहे जे की डबल कॉन्वेक्स लेंस आहे. अभी डबल कॉन्वेक्स लेंस क्या है? बेसिकली ऐसा कॉन्वेक्स लेंस जिसके दोनों सरफेस कॉन्वेक्स है, ठीक है, दोनों सरफेस है इसलिए उसको डबल कॉन्वेक्स बोलेंगे. नाउ द लेंस चेंजेस इट्स फोकल लेंथ अकॉर्डिंग टू सम ऑफ द एडजस्टमेंट. म्हणजे हा जो लेंस आहे हा काय करतो?
त्याचं फोकल लेंथ चेंज करत असतो काही ॲडजस्टमेंटनुसार. मग तो कधी चेंज करतो आणि किती चेंज करतो हे थोड्या वेळानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. बट एवढं मात्र लक्ष ठेवा, हे जी आहे लेन्स ही काय करते, डायमीटर सॉरी त्याची फोकल लेंथ चेंज करत असते. कशाच्या मदतीने? सिलियरी मसल्स. ठीक आहे, सिलियरी मसल्स जसे आपले दातांचे वरती एक मसल्स असतात जे दातांना होल्ड करून आहेत, इन द सिमिलर मॅनर सिलियरी मसल्स आर होल्डिंग दिस कॉन्वेक्स लेंस. ये सिलियरी मसल जैसे हमारे दांत के ऊपर कुछ मसल से दांत को जो पकड़ के रखे, इन द सिमिलर वे ये सिलियरी मसल से वो कॉन्वेक्स लेंस जो है बीच में क्रिस्टलाइन लेंस उसको ऊपर से और नीचे से पकड़ के रखे. अब ये इसका साइज ज़्यादा कम होता है ये कब होगा मैं आपको थोड़ी देर में बताता हूँ. ठीक है, उसके बाद देखते अब जो है प्यूपिल में लाइट आने वाला है. ठीक है, अकॉर्डिंग टू लाइट उसका डायमीटर छोटा मोटा होने वाला है. ओके, अब ये जो कॉन्वेक्स लेंस इमेज प्रोड्यूस करेगा दैट इज रियल एंड इन्वर्टेड. हा जो कॉन्वेक्स लेंस इमेज क्रिएट करणार आहे तो कुठला असणार आहे? तो रियल अँड इन्व्हर्टेड. अँड दॅट इमेज इज फॉर्म्ड ऑन द स्क्रीन. आता स्क्रीन काय बोलतो, म्हणजे डोळ्यात पण स्क्रीन आहे का? हो, तर डोळ्यात स्क्रीन आहे पण त्या स्क्रीनवरती रियल अँड इन्व्हर्टेड इमेज फॉर्म झालेली आहे. हमारे आँखों में भी एक स्क्रीन है जो स्क्रीन पे, जिस स्क्रीन पे रियल और इन्वर्टेड इमेज फॉर्म होता है क्योंकि यहाँ पे कॉन्वेक्स लेंस लगा है तो ऑब्वियसली रियल और इन्वर्टेड ही फॉर्म होने वाला है मोस्टली. ठीक है, पर आंखों में तो रियल एंड इन्वर्टेड ही होगा. ठीक है, आंखों के कॉन्वेक्स लेंस में वर्चुअल इमेज नहीं फॉर्म होता है, इतना ध्यान में रखिएगा. ठीक है, अब स्क्रीन क्या चीज है, स्क्रीन कौन सी बलिबल है, अब मैं आपको बताता हूँ. तो बेसिकली स्क्रीन इज मेड अप ऑफ लाइट सेंसिटिव सेल्स. ये जो स्क्रीन है वो सेंसिटिव सेल से बनी है, एकदम राइट सेंसिटिव सेल से बनी है और उस स्क्रीन को हम लोग रेटिना बोलते हैं. उस स्क्रीन को क्या बोलेंगे? रेटिना बोलते हैं, जो कि सेल्स से बना है. नाउ दीज सेल्स आर एक्साइटेड व्हेन लाइट फॉल्स ऑन देम. अब ये जो सेल्स है लाइट सेंसिटिव सेल्स है ये एक्साइट होंगे एंड दे विल जनरेट सिग्नल्स. ही जे लाइट सेल्स आहेत इथं सेंसिटिव सेल्स हे एक्साइट होणार आहेत. ठीक आहे, एक्साइट कधी होणार आहेत? जेव्हा ह्यांच्यावरती लाइट पडली जाते आणि मग पडल्यावरती एक्साइट झाल्यावर काय होणार आहे? ते इलेक्ट्रिक सिग्नल्स जनरेट करतात. दे विल जनरेट इलेक्ट्रिक सिग्नल्स अँड दीज सिग्नल्स आर ट्रान्सपोर्टेड टू ब्रेन थ्रू ऑप्टिक नर्व. म्हणजे हे काय जनरेटेड झालेले सिग्नल आहे, हे सगळ्या सिग्नल तुमच्या ऑप्टिक नर्व थ्रू ब्रेनकडे जाणार आहे आणि ब्रेन त्या सिग्नलला ॲनलाइज करून तुम्हाला सांगेल की तुम्ही कुठला पर्टिक्युलर ऑब्जेक्ट बघत आहात, कुठला पर्टिक्युलर ऑब्जेक्ट बघत आहात. जब ये लाइट सेन्सिटिव्ह सेल एक्साइट होंगे, जब लाइट गिरेगा तो वो इलेक्ट्रिक सिग्नल जनरेट करेगा और वो इलेक्ट्रिक सिग्नल्स वो सारे ब्रेन को भेज देगा थ्रू ऑप्टिक नर्व. अब ब्रेन क्या करेगा, वो सिग्नल को लेगा, पढ़ेगा, एनालाइज करेगा और फिर बताएगा हमें कि हम कौन से चीज़ देख रहे हैं, हम कौन सी ऑब्जेक्ट देख रहे हैं. ठीक है, समझ में आया आपको वर्किंग ऑफ ह्यूमन आए? ओके, अब मैं ये डायग्राम की बात, दो डायग्राम निकालूंगा उसमें मैं आपको बताता हूँ ये जो कॉन्वेक्स लेंस है ये छोटा बड़ा मतलब इसका साइज चेंज होता है, फोकल लेंथ चेंज होता है, क्यों होता है और कैसे होता है. ठीक है, ओके, सो नाउ वी विल सी टू केसेस. अपन आता दोन केसेस बघू. माझ्या राइट हैंड साइडला एक डायग्राम दिसत असेल एज वेल एज लेफ्ट हैंड साइडला सुद्धा एक डायग्राम दिसत असेल. काय आहे दोन्ही डायग्राम मी एक्सप्लेन करतो, दो केसेस देखेंगे, दोनों केसेस क्या है मैं आपको समझाता हूँ. ओके, सो फर्स्ट केस क्या म्हणते सगळ्यात पहले बघू. सबसे पहले फर्स्ट केस क्या बोलता है देखेंगे. व्हाइल सीइंग द ऑब्जेक्ट्स विच आर एट लार्ज डिस्टन्सेस और एट इनफाइनाइट डिस्टन्सेस द लेंसेस बिकम फ्लॅट. म्हणजे असे ऑब्जेक्टेड और असे ऑब्जेक्ट्स जे लार्ज डिस्टन्सवर आहेत किंवा इनफाइनाइट डिस्टन्सवरती आहेत अशा ऑब्जेक्ट्सला बघताना आपले लेन्सेस फ्लॅट होतात. मतलब जो दूर है बहुत या फिर लार्ज डिस्टन्स पे ऑब्जेक्ट है हमसे, हम लोग जब उस ऑब्जेक्ट को देखते हैं तो हमारे आय का जो लेंस है कॉन्वेक्स लेंस वो फ्लैट रहता है एंड द फोकल लेंथ इंक्रीजेस. अब लेंस फ्लैट हो गया तो उसका फोकल लेंथ क्या हो जाएगा? इंक्रीज हो जाएगा. इसीलिए हम दूर दूर के ऑब्जेक्ट्स को देख पाते हैं. समझ लो तुम्हाला, फोकल लेंथ इंक्रीज होतो म्हणून आपण जास्त लांबचे ऑब्जेक्ट्स बघू शकतो. इथे लिहिले लाइट कमिंग फ्रॉम डिस्टंट ऑब्जेक्ट्स आणि इथे तुम्ही बघा लेंस बिकम फ्लॅट. ठीक आहे ना, कन्सिडर द सेकंड केस. सेकंड केस आहे while seeing the objects which are at nearby distances. म्हणजे काही ऑब्जेक्ट्स आहेत जे जवळच आहेत तुमच्या. ठीक आहे, जवळ एक मित्र थांबले, एखादी जवळ काही गोष्ट ठेवली आहे, जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला त्या ऑब्जेक्ट्सला बघता the lens become thicker and more rounded. लेन्स काय होणार आहे तुमचे? जाड आणि राऊंडेड होणार आहे. तुम्ही या डायग्राममध्ये बघू शकता इथं राऊंडेड आहेत, इथं फ्लॅट आहेत. का राऊंडेड झालेले आहेत? कारण की जे ऑब्जेक्टची लाईट आहे दॅट इज कमिंग फ्रॉम नियर बाय ऑब्जेक्ट, एकदम जवळच आहे.
तिथून लाइट येत आहे म्हणून ही लेन्स काय होणार आहे, छोटी होणार आहे आणि जाड होणार आहे. इथं लांब खेचली गेली आहे आणि पातळ झालेली आहे. इधर जो लेन्स है वो खींचा गया है और पतला हो गया. यहाँ पे लेंस को दबा दिया गया और थोड़ा सा मोटा बना दिया गया, छोटा भी बन गया. अब इससे क्या हो गया, जो इमेज है वो यहाँ पे भी देखिए रेटिना मतलब आपके स्क्रीन में फॉर्म होगा और यहाँ पे भी आपकी रेटिना मतलब स्क्रीन में फॉर्म होगा. समझ में आया, समझ लो तुम्हारे इतपर्यंत. ओके, नाउ द कैपेसिटी ऑफ लेंस टू चेंज द फोकल लेंथ, म्हणजे काही ऑब्जेक्ट्स कधी लांब आहेत कधी जवळ आहेत, कधी लांब आहेत कधी जवळ आहेत. मग आपले आयचा जो लेन्स असतो तो सतत फोकल लेंथ चेंज करत असतो, कधी जास्त ठेवतो कधी कमी ठेवतो, कधी जास्त ठेवतो कधी कमी ठेवतो. मग हे जे चेंज करतोय, ह्या चेंज करण्या हे जे लेन्स चेंज करतो ह्याला आपण म्हणणार आहे पॉवर ऑफ अकोमोडेशन. ये जो चीज़ है, जो फोकल लेंथ सॉरी जो लेंस है हमारा, वो हमेशा फोकल लेंथ को चेंज कर रहा है. कभी फोकल लेंथ को ज़्यादा रख रहा है क्योंकि हम दूर की चीज़ें देख रहे हैं, कभी फोकल लेंथ को कम रख रहा है क्योंकि हम लोग कम पास जो नज़दीक है वो वाली चीज़ देख रहे हैं. तो ये जो बार बार लेंस चेंज कर रहा है इसकी कैपेसिटी को हम लोग बोलेंगे पावर ऑफ अकोमोडेशन. म्हणजे लेंस ची पण काहीतरी कैपेसिटी आहे हे सतत काम करण्याची, त्याच कॅपॅसिटीला आपण पावर ऑफ अकोमोडेशन म्हणणार आहे. ठीक आहे. मग कधी कधी काय होते, ही जी लेन्सची कॅपॅसिटी ती वीक होऊन जाते, म्हणजे तो लेन्स ती कॅपॅसिटी झेलू शकत नाही. म्हणून ती काय होणार आहे, ही जी काय लाईट रे आहे ही रेटिनावरती जी फॉल करत असते ती कधी रेटिनाच्या पुढं फॉल करते कधी रेटिनाच्या मागं फॉल करते, मग ती वीक होऊन जाते. मग अशा केसमध्ये आपल्याला काही एक्स्टर्नल सपोर्ट लागतात. एक्स्टर्नल सपोर्ट म्हणजे काय, हे जे लेन्स लावलेत हे जे स्पेक्स लावलेत मी हे जे ह्यालाच आपण म्हणणार आहे एक्स्टर्नल सपोर्ट. आता एक्स्टर्नल सपोर्ट कसं, ह्याच्यात काही लेन्सेस आहेत कॉन्व्हेक्स असू शकतात, कॉन्केव पण असू शकतात किंवा कॉम्बिनेशन पण असू शकतं. हे लेन्स या लेन्सेसला हेल्प करतात ती कॅपॅसिटी आणण्यासाठी, म्हणजे फोकल लेंथ वाढवण्यासाठी कमी करण्यासाठी. कभी कभी क्या होता है, जो लेन्स की कॅपॅसिटी आहे ना जो इन्क्रीज करता है कम करता है वो खत्म हो जाती है, फिर थोड़ी सी कमजोर हो जाती है, बूढ़ा हो जाता है लेंस. तो उस केस में क्या करेंगे, हम लोग एक्सटर्नल सपोर्ट लेते हैं. एक्सटर्नल सपोर्ट मतलब ऐसे लेंसेस लगाएंगे, ये स्पेक्स जो लगाए इसमें लेंसेस लगाए. अब ये लेंसेस क्या करेंगे, कभी कॉन्केव हो सकते हैं कभी कॉन्वेक्स हो सकते हैं या फिर कभी कॉम्बिनेशन भी हो सकते हैं. अब ये लेंसेस लगाने से ये लेंस ये वाले लेंसेस को मदद करेंगे ताकि ये जो लाइट रेटिना पे आनी चाहिए वो आ जाए. कभी लाइट रेटिना के आगे आती थी कभी पीछे जाती थी, इसलिए हम लोग एक्सटर्नल सपोर्ट लेते हैं. ये कभी कभी कैपेसिटी कम हो जाता है ना उसका, इसीलिए. समझ में आया, ठीक है. ओके, तर आजच्या पार्टमध्ये आपण इथेच थांबू. आज के पार्ट में हम लोग यही रुकते हैं. अगर आपको ये पार्ट अच्छा लगा हो तो बच्चों में जरूर शेयर करना, नहीं हो तो चैनल को सब्सक्राइब करके जाना, नवीन असेल तर चैनल नक्की सब्सक्राइब करून जावा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.